नमस्कार मित्रांनो आज आपण एक टेबल लॅम्प हा बाह्य आकार घेऊन त्यामध्ये भौमितिक आकारांची मांडणी करून अनेक रंगसंगतीचा वापर करून या ठिकाणी रंगकाम करणार आहोत पेन्सिलनं व्यवस्थित या ठिकाणी रेखाटन झालेलं आहे आतमध्ये या घटकांची योग्य मांडणी करून एक सुंदर डिझाईन आपल्याला तयार करायचं आहे तर ते या ठिकाणी मी काही घटक घेणार आहे भौमितिक आकार त्यामध्ये त्रिकोण चौरस वर्तुळ आयात सरळ रेषा लेदर रेषा आवश्यक वाटल्यास या पद्धतीनं मी या घटकांची मांडणी करणार आहे आता काही लहान मोठे वर्तुळ या ठिकाणी मी मध्यभागी घेतलेले आहेत त्यानंतर त्रिकोण असे आपण हे भौमितिक आकार या बाह्य आकारात घेत आहोत आणि दोन वेगवेगळे भौमितिक आकार घेतले की आपल्याला या ठिकाणी तिसरा आकार प्राप्त होत असतो आपण हे भौमितिक आकार एकमेकावरती आच्छादित असतो आणि त्यातून आपल्याला नवीन आकारांची निर्मिती या ठिकाणी होत असते संकल्पचित्राची आपण घटकाच्या सहाय्याने जी रचना करत असतो त्यामध्ये जे आपण त्रिकोण चौरस वर्तुळ हे आकार घेत असतो तर हे आकार लहान मोठे घ्यायचे असतात आणि ते एकमेकावरती ओव्हरलॅप करायचे असतात आच्छादित करायचे असतात जेणेकरून आपल्याला त्यातून नवीन आकार प्राप्त होतात आणि या बाह्य आकाराचे छोट्या छोट्या भागामध्ये रूपांतर होते त्यामुळे आपलं डिझाईन अधिक सुंदर दिसायला लागतं तर मित्रांनो या ठिकाणी हे बाह्य रेखाटन मी केलेलं आहे या टेबल आमचं आणि त्यामध्ये या घटकांची मांडणी केलेली आहे घटक दिलेले आहेत भौमितिक आकार त्यामध्ये लहान मोठे वर्तुळ लहान मोठे त्रिकोण त्यानंतर लहान मोठे चौरस आणि रेषा या सर्वांचा वापर करून मी या ठिकाणी एक सुंदर असं डिझाईन तयार केलेलं आहे या ठिकाणी आपण अनेक रंगसंगती वापरणार आहोत तर लाल पिवळा निळा हिरवा जांभळा हे प्रमुख रंग आहेत आणि पांढरा उजळ छटा तयार करण्यासाठी तर काळा या ठिकाणी डार्क छटा तयार करण्यासाठी आपण वापरणार आहोत तर आपण आता प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी आपण बाहेरच्या बाजूने डार्क रंग आणि आतमध्ये आपण उजळ छटा घेणार आहोत जांभळा रंग घेतलेला आहे आणि रंग देत असताना फिनिशिंगमध्ये रंग काम झालं पाहिजे तुमच्या ब्रशला पॉइंट असला पाहिजे हे अशा पद्धतीनं पॉईंट जर असेल तर काम आपलं व्यवस्थित आणि सफाईदारपणे होतं मित्रांनो तुम्हाला ब्रश चालवण्याची सवय होण्याकरता तुम्ही सतत प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला ब्रश व्यवस्थित चाल चालवता येईल आणि तुमचं काम सफाईदारपणे सुंदर व्हायला लागेल आता हे जे आकार वेगवेगळे आकार आपण घेऊन एक ओव्हरलॅप करून आपल्याला नवीन आकार या ठिकाणी मिळालेले आहेत तर या आकारामध्ये व्यवस्थित रंग भरल्या गेला पाहिजे ज्या ठिकाणी आपण पेन्सिलनं रेखाटन केलेलं आहे त्याच्या बाहेर रंग जाता कामा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते मित्रांनो एलिमेंटरी परीक्षेमध्ये या विषयाला साधारण अडीच तासाचा वेळ असतो त्यामध्ये तुम्हाला अर्ध्या तासामध्ये रेखाटन करायचं असतं आणि दोन तास रंगकाम आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये या विषयाला तीन तास असतात त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा पाऊण तासामध्ये रेखाटन करायचं असतं आणि उरलेल्या वेळामध्ये रंगकाम तर रंगकाम तुम्ही स्पीडमध्ये करायचं असतं व्यवस्थित करायचं साफसुथरा रंग प्रत्येक भागामध्ये द्यायचा आणि पेपरला इतरत्र कुठंही रंग लागू नये याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते आता हे रंग देत असताना रंग जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त पातळही नाही रंग बॉटलमधून व्यवस्थित मिक्स करून डिशमध्ये घ्यायचे आणि व्यवस्थित रंग काम करायचं असतं या विषयासाठी शक्यतो पोस्टर कलर्स वापरायचे पोस्टर कलर्स व्यवस्थित रंग बसतात फक्त आपण रंग दिल्यानंतर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर धब्बे दिसू लागतात त्यामुळे पाणी व्यवस्थित घ्यायचं म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्याचं प्रमाण तुमच्या लक्षामध्ये येण्यासाठी तुम्ही असे अशा पद्धतीने घरी वेगवेगळ्या डिझाईन रेखाटून जर प्रॅक्टिस केली तर चांगला सराव होतो त्यामुळे तुम्हाला रंग रंगामध्ये पाणी किती ठेवावं थे आणि त्याचा वापर कसा करावा ब्रश कसा चालवावा याविषयी सराव होईल मित्रांनो एक रंग घेतला की तो साधारण पाच सहा ठिकाणी द्यायचा असतो बघा हा मी केसरी रंग घेतलेला आहे वेगवेगळ्या भागामध्ये विभागून हा रंग मी पाच सहा ठिकाणी दिलेला आहे आणि रंग देत असताना काळजी घ्यायची असते ती कोणती तर आपण केसरी रंग या ठिकाणी समजा दिलेला आहे तर त्याच्याच बाजूला लगेच दुसरा रंग द्यायचा नाही तो वाळल्यानंतर द्यायचा कारण बाजूचा रंग जर ओलला असेल आणि आपण त्या ठिकाणी जर रंग दुसरा देत असू तर ते दोन्ही रंग एकत्र मिक्स होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे रंग विभागून द्यायचा आणि रंग वाळल्यानंतरच त्या रंगाच्या बाजूला दुसरा रंग द्यायचा ही एक काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते काही मित्रांनी मला विचारले होते की डिझाईनला रंग देण्यासाठी ब्रश कोणते वापरावे तर मी त्यांना सांगेल की तुम्ही वेल्डन कंपनीचे ब्रश वापरा या ठिकाणी मी वेल्डन कंपनीचा हा पाच नंबरचा राऊंड ब्रश आहे याला खूप सुंदर असा बारीकसा पॉईंट आहे त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या भागामध्ये व्यवस्थित रंग या ठिकाणी या ब्रशच्या सहाय्याने भरू शकता आणि जास्त जर छोटे भाग असतील तर तुम्ही एक किंवा दोन नंबरचा ब्रश या ठिकाणी वापरू शकता रंगकाम करत असताना आपण बाऊलमध्ये किंवा मग्ग्यामध्ये पाणी घेत असतो आणि त्याच पाण्यामध्ये ब्रश धुत असतो अधूनमधून तर त्यामुळे ते पाणी थोडंसं रंगीबिरंगी होतं घाण होत असतं तेच पाणी जर आपण रंगामध्ये टाकण्यासाठी वापरलं तर रंगाची मूळ छटा जी असते म्हणजे मूळ रंग असतो त्याचा रंग बदलून या ठिकाणी तिसराच रंग तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे रंगकाम होईपर्यंत आपण दोन वेळेस किंवा तीन वेळेस पाणी बदललं पाहिजे डिझाईनला रंगकाम करत असताना आपल्याला अनेक छटा तयार कराव्या लागत असतात तर या छटा कशा तयार कराव्या यासाठी मी भाग क्रमांक सातमध्ये रंगछटा या भागामध्ये काळा व पांढरा या दोन रंगांचा वापर करून उजळछटा व गडद छटा कशा तयार कराव्यात याविषयी त्या भागामध्ये सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे माहिती दिलेली आहे तेव्हा तुम्ही संकल्पचित्राला रंगकाम करण्यापूर्वी सुरुवातीचे जे माझे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी बेसिक माहिती दिलेली आहे तेव्हा तुम्ही मध्येच कोणताही भाग न बघता सुरुवातीपासूनचे जर भाग तुम्ही बघत गेलात तर तुम्हाला रेखाटन रंगकाम छायाप्रकाश छायाभेद या सर्व बाबीचा अभ्यास त्या भागामध्ये मी दिलेला आहे तेव्हा तुम्ही मध्येच कोणताही भाग न बघता भाग माझे शिरेली बघा जेणेकरून तुम्हाला चित्र रेखाटण्यास व रंगकाम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही या डिझाईनला रंगकाम करण्यासाठी मला साधारण दोन ते अडीच तासाचा वेळ लागलेला आहे कारण या डिझाईनमध्ये काही खूपच छोटे आकार आहेत आणि छोटा आकार असला की त्यामध्ये रंग भरायला थोडंसं अवघड जात असतं तर हा दोन ते अडीच तासाचा व्हिडिओ आहे परंतु मी आपल्या चॅनलवरती फक्त हा सोळा ते सतरा मिनटाचाच लहान करून अपलोड केलेला आहे कारण दोन तासाचा अडीच तासाचा व्हिडिओ जर आपण यूट्यूबवरती अपलोड करायला गेलो तर त्यामध्ये बऱ्याचशा तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे मी जो महत्त्वाचा भाग आहे तोच या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि काही भागाला गती दिलेली आहे आणि असे करून मी या ठिकाणी एक सोळा ते सतरा मिनटाचा हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे या डिझाईनच्या मध्यभागी एक वर्तुळ दिसत आहे तुम्हाला मोठं त्या वर्तुळामध्ये मी लाईट रंगांचा वापर करणार आहे आणि एकच रंग घेणार आहे त्यामध्ये मी पिवळा रंग मित्रांनो सध्या कोरोनाची साथ चालू आहे त्यामुळे शाळा महाविद्यालय व इतर क्लासेस बंद आहेत चित्रकला ही दृश्यकला आहे आणि ती प्रॅक्टिकली करून दाखवावी लागते त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी व ज्यांना चित्रकलेची आवड आहे अशा मित्रांसाठी त्यांना घरच्या घरी चित्रकला शिकता यावी चित्रकलेचं बेसिक ज्ञान त्यांना घेता यावं या उद्देशाने मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे या चॅनलवरती मी भाग एक ते आत्तापर्यंत भाग चोवीस भाग झालेले आहेत त्या प्रत्येक भागामध्ये चित्रकलेचं बेसिक ज्ञान आणि एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांच्या संदर्भामध्ये मा सविस्तर मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तेव्हा तुम्ही माझ्या संतोष तारडे या यूट्यूब चॅनेलला भेट द्या आणि घरच्या घरी चित्रकला शिका मी जे हे रंग वापरत आहे हे कॅमल कंपनीचे पोस्टर कलर्स आहेत हे रंग दिल्यानंतर खूप सुंदर दिसतात या रंगामध्ये आपल्याला हजारो शेड्स तयार करता येऊ शकतात त्यामुळे तुम्ही या रंगांचाच वापर संकल्प चित्र रंगवण्यासाठी करा हे जे टेबल लॅम्पचं डिझाईन आहे त्याच्या आतमध्ये मी एक मोठा वर्तुळ घेतलेला आहे आणि त्या वर्तुळामध्ये मी लाईट रंगांचा वापर करणार आहे म्हणजे जे, जे डिझाईन आहे त्याच्या चोह बाजूने डार्क छटा वापरलेले आहेत तर या वर्तुळामध्ये मी लाईट रंग वापरणार आहे त्यामध्ये पिवळा येलो ऑरेंज लाईट येल्लो असे रंग वापरून मी या वर्तुळाला हायलाइट करत आहे तसं तस पाहिलं तर मी जे चोह बाजूने जे रंग घेतलेले आहेत डार्क तेच रंग मी या वर्तुळालाही वापरू शकलो असतो आणि वापरता येता तसं काही नाही आहे याच्यात बंधन नसतं काही परंतु मी त्या वर्तुळाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या ठिकाणी मी ब्राईट रंग वापरलेले आहेत आणि सगळीकडे डार्क रंग आणि मध्ये लाईट असल्यामुळे डिझाईनही आणखीन सुंदर दिसू शकतं त्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारचे रंग दिलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच ए ग्रेड मिळू शकतो या टेबल लॅम्पचा जो रॉड आहे उभा रॉड त्याला आपण गुलाबी रंग छटा देत आहोत मित्रांनो हा भाग क्रमांक चोवीस आहे आणि पुढचा भाग क्रमांक पंचवीसमध्ये मी चित्र काढत असताना पेन्सिल कोणत्या वापराव्या ब्रश कोणते वापरावे त्यानंतर रंगमाध्यम कोणते कोणते वापरावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे कारण काही मित्रांनी मला कमेंट बॉक्समध्ये प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं मी पालन करणार आहे माझ्या परीने मी उत्तर देण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आता या लॅम्पच्या खालच्या बेसला जांभळ्या रंगा रंगामध्ये थोडासा पांढरा रंग मिक्स करून लाईट जांभळा रंग तयार केलेला आहे आणि तो बेसच्या वरच्या बाजूला आणि बेसची जी साईडची बाजू आहे त्या ठिकाणी थोडासा डार्क जांभळा रंग मी देणार आहे या लाईट आणि डार्क छटेमुळे या बेसला त्रिमिती प्राप्त होईल आणि हा लॅम्प एका प्लेन सरफेसवरती ठेवल्यासारखा आपल्याला जाणवेल पहा किती सुंदर हे डिझाईन या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा घरी अशा प्रकारे लॅम्पचं रेखाटन करा घटक तुम्ही मनानं कोणतेही वापरू शकता किंवा या ठिकाणी मी भौमितिक आकार वापरलेले आहेत तुम्ही ते वापरू शकता आणि अशा प्रकारे रंगसंगतीचा वापर करून डिझाईन तयार करा रंग देताना फक्त काळजी घ्या सफाईदारपणे रंग द्या तुमचंही डिझाईन अशा प्रकारे तयार होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या चॅनलची लिंक इतर मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जर व्हिडिओ आवडला नसेल तर लाईकही करू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करू नका थांबतो मित्रांनो धन्यवाद